या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज रक्षाबंधन सुद्धा आहे, रक्षाबंधनाच्या सुद्धा उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो. आज छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण ध्वजारोहण केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक, शिवनेरीचे शिलेदार माननीय आमदार शरददादा सोनवणे, जुन्नर शहराचे प्रथम नागरिक माननीय श्यामरावजी पांडे, त्याचबरोबर तालुक्याचे तहसीलदार माननीय कोळेकर साहेब, उपस्थित आजी माजी सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, नागरिक, सोशल मीडियाचे सर्व, आज आपल्या देशाला ज्यावेळेला स्वातंत्र्य 72वा वर्धापन दिन साजरा करत असताना आपण पाहतो की आजचा जो दिवस आहे एक आगळा वेगळा दिवस आहे. अखंड भारताचे स्वप्न ज्यांनी ज्यांनी पाहिले होते त्यातला एक भाग जम्मू काश्मीर, सरकारचं कौतुक केलं पाहिजे की 72 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 370 व कलम 35A त्याच्या अंतर्गत येणारी सर्व कर्म रद्द करून आज एक अंगी भारत देश, एक राष्ट्र, एक ध्वज, एकच पंतप्रधान, एकच संविधान अशा पद्धतीचा एक राष्ट्र आज निर्माण झालेला आहे. आणि या त्याचा खरा मोठा आनंद आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आज जो POK भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्या सर्व सैनिकांना मोठे परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याकरता सुद्धा जुन्नरच नव्हे तर अखंड भारतातील सर्वच नागरिकांनी मोठं सहकार्य. आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना 72 वर्ष गेलेली आहे, या 72 वर्षामध्ये काय काय झालं याही पेक्षा आता काय काय घडत आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे हा सगळ्यात मोठा भाग या ठिकाणी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं जुन्नर शहर असेल, तालुका असेल, महाराष्ट्र असेल, भारत देश असेल, सर्व ठिकाणी विकास कामांच्या बाबतीत ती कामं होतच राहणार आहेत. परंतु एक राष्ट्रीय भावना सर्वांच्या मनामध्ये सातत्यानं राहणं हे गरजेचं आहे आणि या राष्ट्रीय भावनेतून आपण 370 शरीर गमवावं लागलेलं आहे. ही वाईट परिस्थिती आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडणार नाही त्याची काळजी सुद्धा आपण सर्वांनी घेतली पाहिजे. नुकतेच नैसर्गिक आपत्ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रावर येऊन गेले, सांगली असेल, कोल्हापूर असेल, इतर विभाग असेल, पूरग्रस्तांना सुद्धा आमदार साहेब जुन्नर शहर असेल, तालुका असेल, महाराष्ट्रातून भारतातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं मदतीचा ओघ त्या ठिकाणी गेलेला. याचाच अर्थ असा आहे की आपण सर्वजण जागृत झालेलो आहोत. राष्ट्राच्या पुढे काही नाही, माझं कुटुंब नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, माझं राष्ट्र म्हणजे राष्ट्र या भावनेने आपण सर्व प्रेरित झालेलो आहोत. मग येणाऱ्या काळामध्ये राष्ट्राचा एक कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून मला काय काय करावं लागणार आहे याकडे सुद्धा आपण सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा आज या ठिकाणी उपस्थित असताना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.